नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळीवारे विजलचा कडकडाट आणि जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आताच आलेली अपडेट आहे आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा अंदाज कमी वेळेमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपण व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला सविस्तर जाणून घेऊया आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेला बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात आणि तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर कमी बघायला मिळू शकतो आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर बाजूला मुसळधार पाऊस शक्यता आहे पूर्व आणि उत्तर बाजूला जोर मात्र जास्त राहील या ठिकाणी बघू शकता बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर वादळीवारे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये आहे नेरवा मुलगुंड या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये बघितला असता रायगड जिल्ह्यामध्ये जोर थोडा कमी राहील रत्नागिरीच्या तुलनेमध्ये मात्र मुसळधार पावसाची शक्यता आहे रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये तर या ठिकाणी बघू शकता अलिबाग पेन पेजरी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे खोपली कासमट या परिसरामध्ये मुसळधार पाऊसची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस रायगड जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर मुंबईमध्ये बघितलं असता नवी मुंबईमध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे तर मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता मुंबईमध्ये आहे ठाण्यामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस राहील उल्हासनगर या ठिकाणी मात्र जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आज दिवसभरामध्ये कमी बघायला मिळणार आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पालघर जिल्ह्यामध्ये आहे वादळी वारे बघायला मिळेल विजांचा गडगडाट देखील राहील मात्र पावसाचा जोर थोडा कमी राहील पालघर जिल्ह्यामध्ये तर विदर्भामध्ये बघितला असं या बघू शकता मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता पावसा जोर कमी राहणार आहे उत्तर बाजूला नागपूर जिल्ह्याच्या उत्तर बाजूला अंशतः ढगाळ वातावरण असून हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे मात्र बाकी भागाकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय नागपूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोर वाढणार आहे या ठिकाणी आणि आसपासच्या पर बऱ्याच परिसरामध्ये तसंच भंडारा जिल्ह्यामध्ये उत्तर बाजूला जोर कमी राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे मात्र दक्षिणेला मुसळधार पाऊस शक्यता भंडारा जिल्ह्यामध्ये खैरगाव या ठिकाणी बघू शकता उमरेड खरगाव भिवापूर पवनी गोतंगा मुसळधार पाऊस बघ बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहिलाच अंशतः ढगाळ वातावरण राहील तर तुरळक ठिकाणी पाऊस शकत आहे हलक्या स्वरूपातच पाऊस बघायला मिळू शकतोय तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय पण बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे तर काही भागामध्ये वातावरण देखील कोरडे बघायला मिळणार आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता गडचिली जिल्ह्यामध्ये आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील मात्र उत्तर बाजूला मुसळधार पाऊस होऊ शकतो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितलं असता यवतमाळ जिल्ह्याच्या या भागामध्ये जबरदस्त पाऊस शक्यता आहे करंजी मोहाडा घाटंजी परवा पेंढारी तसे या ठिकाणी पांढरकवडा गोमुत्री पतनबुरी धानोरा कॅप माहूर हाजू सर्व परिसर आहे सर्वत्र वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे रुई जवळी अर्णी देणी साखळी दिग्रस या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे वर्धा जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी जोर कमी राहील आरवी आष्टी हा जो परिसर आहे या तळेगाव आर्वी आष्टी या ठिकाणी पावसात जोर कमी राहील लाडगाड वादवना तळेगाव आर्वी आष्टी हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता कमी स्वरूपात आहे अमरावती जिल्ह्यामध्ये अंशतः ढकाळ वातावरण बघायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात रिमझिम पाऊस होण्याची शक्यता आहे जोर मात्र आज दुपारनंतर कमी राहील अमरावतीमध्ये अकोलामध्ये हलक्या स्वरूपात राहील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो दुपारनंतर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता अकोला जिल्ह्यामध्ये आहे वाशिममध्ये देखील जोर कमी राहील मात्र हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो दुपारनंतर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपातच राहील आणि आणि बुलढाणामध्ये देखील पावसाचा जोर कमी राहणार आहे या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील राही। हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो दुपारनंतर जळगाव जिल्ह्याच्या उत्तर बाजूला मध्यम स्वरूपात होऊ शकतो काही भागामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये काही उत्तर बाजूला जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय जळगावमध्ये धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील पावसाची शक्यता फार काही नाही दुपारनंतर या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी बघू शकता नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ठगाळ ढगाळतून राहील उत्तर बाजूला या ठिकाणी तळोदा अकलकुवा अकर्णी या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात होऊ शकतो जोर मात्र कमी राहील तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या उत्तर बाजूला पाऊस जोर कमी राहणार रा आहे मात्र बाकी भागाकडे बघितलं असतं या ठिकाणी जबरदस्त पाऊस शक्यता आहे मनमाडमध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस मनमाड नांदगाव या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे तसेच जबरदस्त पाऊस शक्यता लासलगाव पाटोदा कुसमाडी तसेच या ठिकाणी ममदापूर भारम यवला देवगाव माळसाखरे मंजूर निमगाव सिन्नर जबरदस्त वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आहे या ठिकाणी जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसं या ठिकाणी बघू शकता ओझर नागपूर नाशिक देवळाली सिन्नर पांढुर्ली डुबरे त्रिडे नांदूर शिंगोटे समशेरपूर या सर्व परिसरामध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे इगतपुरीकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचं राहील आणि अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर बाजूला बघितला असता या ठिकाणी बघू शकता कोपरगाव तसंच या ठिकाणी शहाजापूर कोळपिवाडीत जबरदस्त वादळी वाऱ्याचं मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे शिर्डी राहता पुलतांबा जवळ केकलवड वावी नांदूर शिंगोटे या ठिकाणी देखील वादळी वाऱ्याचं जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे तर श्रीरामपूर टाकळी भान लोणी आश्वी संगमनेर देवळाली प्रवारा रौरी वांबोरी नगर या सर्व परिसरामध्ये जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता अहमदनगर जिल्ह्याच्या या भागामध्ये आहे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या बाकी भागाकडे बघितला असता जोर कमी राहील अहमदनगर जि जिल्ह्याच्या दक्षिणेला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ आहे शक जोर मात्र जास्त राहील या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे मात्र उत्तर बाजूला जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतोय अहमदनगर जिल्ह्यामध्ये तर पुण्यामध्ये बघितलं असता जुन्नूर मंचर चाकण पुणे या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आज आहे सासवड लोणत फलटण या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस राहील मात्र फलटण बारामतीकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये बघितला असता पूर्व बाजूला हलक्या मध्यम स्वरूपात राहील मात्र बाकी भागाकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आहे कोरेगाव रहिमतपूर पुससावली वडूज कोरोली कटाव नेदाल दवडी या परिसरामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे हलक्या स्वरूपात होऊ शकतोय तसेच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो देवरा आद्राकी वाई मेधा वसुळपोट सौराट वडे या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे सोलापूरमध्ये या ठिकाणी जोर कमी राहील करमाळा इंदापूर अकलूज पिलीव या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय सांगोलीकडे देखील जोर कमी राहील पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर या ठिकाणी मात्र हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तसंच सांगलीमध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो आहे आणि कोल्हापूरमध्ये बघितला असता कोल्हापूरच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस काही भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे कोल्हापूरमध्ये आज दिवसभरामध्ये दुपारनंतर जोर वाढणार आहे या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बघितला असता जवळपास सर्वच भागामध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे तसेच जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता जालना जिल्ह्यामध्ये देखील जबरदस्त वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आहे बीडमध्ये देखील जबरदस्त वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या जवळपास सर्वच भागामध्ये वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो बीड जिल्ह्यामध्ये तसेच उस्मानाबादमध्ये मात्र जोर थोडा कमी राहील उस्मानाबाद जिल्ह्याच्या पूर्व बाजूला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो मात्र बाकी भागाकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील बाकी जिल्ह्यांच्या तुलनेत जोर थोडा कमी राहील लातूरमध्ये देखील जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आहे वादळी वारे विजांचा कडकडाट देखील जबरदस्त होण्याची शक्यता लातूर जिल्ह्यामध्ये आहे परभणीमध्ये देखील जबरदस्त वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आज दिवसभरामध्ये दुपारनंतर बघायला मिळणार आहे मुख्य म्हणजे दुपारनंतर पाऊस जोर या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये वाढणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये देखील जबरदस्त वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता जवळपास सर्वच भागामध्ये नांदेड जिल्ह्याच्या आहे तर परभ या ठिकाणी हिंगोलीमध्ये बघितलं असता हिंगोलीमध्ये मात्र जोर थोडा कमी राहील उत्तर बाजूला हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे बाकी भागाकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि तालुक्यांचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या गावाचे किंवा तालुक्याचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा तर चला भेट पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र